Hai, namaskar, sagal namaskar, ba, anu bani nu? Ata zi e un kilu, ba, anu bani nu, sa sa ca sa ca. Kai, az da zi ni galai, kai amala? Kai, ata... Bara deo zala, ba, bani lai zbol ala gale, da zi kai amala da, kai amala da, tasa ratar mi man lo tu kai amala ni ga zana rei ma. Pana ta kai, nu kita sa sang pait nu, da, nu mi kai amala zana rei ma. Pana ni galai, ba, anu bani nu, az kai amala? Ana azi ca e mă zic. Băgata. S-a degali, a la usir, s-a rămas, s-a degali par. Usir a hiliu în tumala par, s-a degali. Care era? Care era tribile? Usir zala ne hiliu, ta care era. Taraz, bă, nu băi, le mă zic, da, zi sau gurzara, da, be sau gurzara, zara. Hai să angaj tumala. Ata bă, tumala, s-a angaj, hata paia, pot, lubai cu ce? Bai, cu ce hata paia pe urmă, mă zic, mi-e bai, să nu-ți mai chiri la bani, băi, nu ghi eu garat. S-a calul cu rutlu, da, ați pas la rutlu, domnul, las ca am alzai să mă lăsăm, dar mă cai carnar. Ata cai carnar, bai, nu băi, nu ata da, gela sarcă, bai, cu ce hata paia pe urmă, la gădui sarcă. N-ai lăzani? Ata apli ai la bică să ia, ta voi zale, mă tarpăne, mă tarpăne. Ti la bine, dau un apun, mă n-are, că tu urăzi, mă la pată, zlău, că da, va corun din cam, ala datun. Mă gata, जाओ देनो को मन लाय लता इतो रसनो को कराय ला मरु गिये लोग आ रात पाठ पाठ ला जोट लो अनि डबा तैयार किया ला सब पति है डाल का दा किये ले हो कास डबा बाँध लला जेता सत कबू गुड़न दा खुबा वन बोइन तो मला परत मन तन काय दा जी सभी इन बारो सी काय में कमो काय तो बाई को तो काय बोललीच नाही आपल्या बरोबर बाई को भी म्हणले असं आला पण आता चला कसं आहे भावा बोलून आता मला गरज आहे ना मला गरज होती त्याच्यामुळे मी गेलोय चपात्या दोन दोन चपात्या दोन अडीच चपात्या टाकले देत मी डाळ कांदा पडलं की खाली राहू का डाळ कांदा आहे का तर आता बघू भावा ना बन जा खान घेतोय मी कसं आहे आज चाललंय का आम्हाला आता रेग्युलर मध्ये का आम्हाला जाणार भावा ना बन तर रेग्युलर मध्ये का आम्हाला जाणार भावा ना बहिणी आता मज घरी गेलोय सगळं काय झालंय भावा ना बहिणी तिकडं तिला काय बोललो नाही काय नाही पण आपला काय तिथं बसायचा काय दडा नाही झाला गपचिप सकाळी सगळे पिठमळ चपात्या केल्या पाच सहा चपात्या केल्या कारण पुरीला बी आज शनिवार आहे शाळेत जायचं होतं आणि मग तिला बी चपात्या तिने बी शिहान चपाती खाल्ली आता डाळ काय जरा उशिरात झाली ना आणि मग म्हणलं चला गाय गडबडीत आता म्हणलं जेवण केलं पटापटा जेवण केलं डबा बांधला नव का इथंच येऊन बसलोय तर आता काय भाऊ ना बहिणी तुम्ही म्हणता ना दाजी शेवट बायकोच्याच हाता पाया पाडावं लागलं तुम्हाला तर आता पडलं भावा ना बहिणी आता काय करणार मग आता आणि आता बायको पशीच मला म्हणजे तिचंच बोलणं घेऊन राहावं लागन पण आता मस्त प्रयत्न केला भावा ना बहिणी इकडं मी पण आता सध्या जरा आपल्याकडं काय सगळं आणायचं आणि करायचं म्हणलं ना आता भाजीपाला म्हणा तुम्हाला सांगतो सगळं आता दळून तर तिथेशी आणलं होतं मी असं काही नाही भाजीपाला परत भांडी कुंडी भांडी आता तुम्ही सांगा भांडी कुंडी आणायची म्हटलं त्याला पैसे लागणार का नाही मग तवा आलं कढई आली तुम्हाला सांगतो बघूला आलं परत चमच्या उलथनं चमच्या अशा बऱ्याच गोष्टी आल्या की सगळ्या गोष्टी म्हणजे आता एक परपंचच करायचा स्वतः स्वतः म्हणजे सेपरेट परपंच करायचा म्हणलं ना की त्याला मग सगळा सराजम लागतोय मग आता दहाजीकडं नाही पैसा नाही काय कुठून आणायचं मी
करायला घरात तवा आला आणि आता बायको थोडंच देणार आहे का मला भांडीन कोंडीन आमकन तमक नाही बिघडायची होय माझ्या एक तर बाबा म्हणे रागात एकाने गेला राहिलाय बाजूला मलाच सगळं मागवतोय का तुझ्या हिमतीव कर म्हणेन मग आता काय सांगायची भावानं बोलून म्हणूनच म्हणलं कसं आहे थोड्या दिवस आपलं कामाला गेलो ना जरा गोड बोलतो बायकोला आपलं तिथंच दबून बोलली तर बोलली काय करणार तिथंच दबून आपलं सकाळच्या पारी जायचं भाकरी घालून करायचं स्वतःच आणि आपला डबा बांधायचा आणि निघायचं जरा 10 इकडे 10-5 रुपये आलं ना चांगलं पगार पाणी झालं ना 7-8 दिवसाचा 10-12 दिवसाचा पगार म्हणजे मग त्यातूनच आपलं काय थोडीफार भांडी 2-4 भांडी सगळं आपलं म्हणजे काय लागतंय काय नाही ते सगळं आणायला जमन पण आता नाही ना आता दाजी काय मोकळाच आहे दड कामाला जायचं म्हणलं तरी डबा स्वतः करायचं म्हणलं तरी त्याला पाही नाही सरसारा जम नाही म्हणजे काय म्हणतात त्याला भाजीपाला आमकं तमकं जी त्याला मीठ मिरची शेंगदाणं आमकं तमकं भरपूर लागतंय की त्याला हां किराणा ती मग याला पैसे आणायचे कुठून भावानं बहीण म्हणूनच मग काय म्हणलं विचार केला म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं काय आता आईच्या तर माग काय लागलो नाही भावानं बहिणी मी नको आता तुम्हाला बी काय भावानं बहिण तिचं खालचं काय व्हिडिओ दिसायचं नाही दिवसभर आता बसलंय मी तर आता काय भाऊ बहिण म्हणते ना आला प्रवचन दियाला तर आता कसं आहे पोटासाठी भावानं बहिण टाकतोय व्हिडिओ आता त्याच्यात काय कुणी काय जरी म्हणलं तरी राजी आता गप असणार आणि गप ऐकणार आता कसं आहे थोडा टाईम आहे भावानं बहिण जोडदार येईन गाडीवर जायचं कामाला आता त्याच्यात पैसाच नाही भावानं बहिण नाही तर आता मी गावात जाणार होतो तर आपलं जरा थोडंफार म्हणलं भाजीपाला बी आणणार होतो मी जाऊन पण आता काय पैसाच नाही म्हणलं तर मग आता दिवसभर काम करायचं म्हणलं तर मग जर डबा जेवणच नाही म्हणलं नंतर मग काय तर जोडदार म्हणायचे काय माणूस कामाला आला आहे नाही तर डबा बी नाही आणि कोणाला मागायचं कामावर गेले जोडदाराला म्हणायचं द्या मला एखादी चपाती द्या कालवण द्या आमकं आणि मग आता म्हणते एक तर दाजीला तुम्हाला नाही माहिती भावानं पण एक तर दाजीला नावं ठेवतेन जोडदार हसतेन माझ्याकडे बघून काय डबा सकट नाही कामाव आणि कामाला बी घ्यायची नाही तर मग पण चला आता लई हातापाया पडलो मी जोडदाराच्या भावानं बहिण म्हणलं काही कर पण भाऊ मला कामाला मी जाऊ दे मरू दे आज काय लईच म्हणजे आता मी त्याला काय थोडंच म्हणणार आहे की बाबा मला लईच बोलत्यात भाऊ बहीण गपचेपच म्हणलं बाबा कसं आहे म्हणलं लई नको आता घर राहायला लई बरं दिवस झालं घर राहिलोय येऊन दे मला कामाला आता कामाला कसं आहे त्रास होणार आहे आता बरेच दिवस झालं दाजी घरी ना इकडे तिकडे कुठं कामाला लागलं तर जातोय दाजी नाही तर जात बी नाही त्यात आता आज इकून तिकून निघालोय पण काम बी कसं आहे शिमिटाचं आहे भावानं बहिण माल कालवायचा 10-15 गोण्याचा माल कालवायचा दिवसभर मालच कालवायचा असे माल मग खडी परत कच सिमेंट आणि गडी आहेत बरं का भरपूर तसा नाही एवढा त्रास व्हायचा मला असं वाटतंय आता पहिला दिवस आहे म्हणलं ही जरा जेम होणार दाजीचा गणतीन पण चला आता कसं आहे मग कामाची बी सवय लावा लागणारच ना मी म्हणतो 2 दिवस त्रास होईन 4 दिवस त्रास होईन पण हो तर झाला तर मग काय करता भावानं बहिण तर डबा लावतो भावानं बहिण आता बायको बी म्हणेन बरा झाला गेला कामाला निघून माझ्या डोक्याला ताप दिवसभर घरी मरणाचा आता काय म्हणू दे भावानं बहिण मग काय करणार आता
डबर लावला तर ती काय झालं बाबा म्हणतो बहिण ही आता उद्या सोमवार आहे ना नाही आज शनिवार आहे उद्या रविवार सोमवार आता महादेवाची वर्गणी म्हणजे तिथं भंडारा असतं ना महादेवाला मग ती वर्गणीसाठी आले होते दोन चार जण त्याच्यामुळे गडेभर स्टॉप केलं पण आता देऊ म्हणलं कसं आहे संध्याकाळी देईन म्हणलं काय म्हणून आल्यावर देईन काय मालका कोण घ्यावा उचल आणि आपले काय आपले आता बरेच असतात वर्गणी येईल ना भरपूर असतात त्याच्यामुळं काय नाही भरपूर वर्गणी होती आणि मस्तपैकी भंडारा बी होतो पण आता उद्या नाही सोमवारी आपल्याला काय थोडी सुट्टी असणार आहे का कारण शनिवारचा बाजार असतो आपल्या गावात त्याच्यामुळं आता गावातले म्हणजे ही जी काम बंद नाही ठेवीत पहिले आपली सोमवारची सुट्टी असायची पण आता नाही आता आपण काय कामावून आल्यावर 5-6 वाजता कामावून आल्यावर मग जाणार देवाला महादेवाला सकाळचं आपलं यायचं पाया पडून सकाळच्या पाळी लवकर जाऊन आपलं महादेवाला तर गेले ती त्याला म्हणलं सांगितलं 4-5 वाजता देतो तर जाऊ दे आता भाऊ ना बहिण कसं आहे आज निघालोय का आम्हाला आज काय तो मला तिचा खालचा मुंजे भाऊ काय दिसायचं नाही दिवसभर इथं पण आता काय करणार भावा ना बहिण काम नसल्यानंतर काय बळच कोणाच्या मागं लागायचं का आज तर आता आज कालच्या धरून मी ते श्रीगोंद्याचं नाही काम झालं जाऊ दे मरू द्या पण मी कालच्या धरून ते जोडदाराच्या पाया पडत होतो म्हणलं बाबा कसं आहे घ्या कामाला बळच मागं लागून कामाला चाललोय भावा ना बहिण आता पण आता काय करताय आता मस्त वाटतंय भावा ना बहिण पण दाजीचं नशीब बिलंय फुटकं आपल्याला अशी कामं मिळतात की गधाडीची कामं मिळतात आणि तरास व्हायची कामं मिळतात पण मिळून द्या मिळले तर काय करता मग पहिले बिलं दिवस असं काबाड कष्ट केलं आणि आता म्हणलं चला तर थोडं आरामाचं दिवस आल्यात तर ती काय भाऊ बहिणी आपले म्हणजे जरा कामाला जा घरी तर काय अजिबात बसूनच जाईनात आता यूट्यूबवर बी आपलं आहे सोशल मीडिया 2 रुपये मिळतात 2 आपलं काय तर आजीला एवढा पगार नाही मिळत दर महिन्याला नाही पगार होत त्याच्यामुळं कामाला बी गेलं पाहिजे असं काय नाही भाऊ बहीण म्हणतात तर कामाला बी गेलं पाहिजे असू द्या पण जरा थोडं जरा आजी नाराजच झाला स्वतःच डबा करायची बरं यायची भावा ना बहिणी मला काय करतात आता काय नाही भावा ना बहिणी की कसं आहे गप बसायचं आपलं ही जरा इकडं सगळं सामान सुमान अनुस्तर 2-4 भांडी ही ती सगळं अनुस्तर आहे ना गप बसायचं आपलं गप जायचं घरात काय आपला स्वयंपाक करायचा आणि आपलं नीट निघायचं आता पाया पडायची परत गरज आली राजा मग काय करणार तर चला भावा ना बहिणी आता मी काय जास्त बोलत नाही निघालो आता कामाला बाय बाय सगळ्यांना मग